कारण माझ्या हातून ही एक मिस्टेक झालेली आहे की मी यूट्यूबवरती कन्सिस्टंटली व्हिडिओ अपलोड केले नाही. कारण 1 ते 2 वर्ष आपलं कुटुंब चालवण्यासाठी आपल्याकडे पैसे असले पाहिजेत. जरी आपल्याकडे नोकरी नसेल तर आपलं उद्या कमी जास्त काही झाल्यानंतर त्या पैशाचा काहीच उपयोग नाही. नमस्कार, मी अक्षता मराठी होममेकरमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आपल्या आयुष्याची गेली 2 वर्षे आपण कधीच विसरणार नाही, कारण त्या 2 वर्षातच आपल्याला कळलेलं आहे की लाईफ किती अनप्रेडिक्टेबल आहे, कधी काय होईल ते आपण सांगू शकत नाही. या मागच्या 2 वर्षामध्ये मी काय शिकलेली आहे आणि त्यातून माझे नवीन वर्षाचे संकल्प काय असणार आहेत हे या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, त्यातून नक्कीच तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. किंवा तुमचे जे काही ओपिनियन किंवा तुमचे जे काही व्ह्यूज आहेत, तुम्ही कोणते संकल्प केलेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, मला ते जाणून घ्यायला खूप आवडेल किंवा त्यातून मला काहीतरी नवीन शिकता येईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कोणताही संकल्प करण्यासाठी 1 जानेवारीची वाट बघायची गरज नाही, कारण प्रत्येक दिवस जो असतो एक नवीन वर्षाची सुरुवातच असते. त्यामुळे तुम्ही कोणतेही संकल्प वर्षाच्या कोणत्याही वेळेस तुम्ही करू शकता आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकता. सगळ्यात पहिला माझा संकल्प आहे तो म्हणजे की फॅमिलीला जितका जास्त वेळ देता येईल तेवढा वेळ देणं. कारण म्हणजे मला असं कुठेतरी वाटतं की मी स्वतःला इतकं बिझी करून घेतलेलं आहे की मला स्वतःसाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी वेळ देण्यासाठी वेळच मिळत नाही. आपण ज्यावेळेस गृहिणी असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की 24 तास आपण आपल्या मुलांच्या जवळच आहोत. पण जर आपण व्यवस्थित विचार केला तर यापैकी कितीजणी असे आहेत जे मुलांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करतात. माझ्या बाबतीत असं नेहमी होत नाही. मी कितीही विचार केला की आज मुलांसोबत आपण हे खेळूया, त्यांच्यासोबत अशा गप्पा मारूया किंवा त्यांना कुठेतरी आपण असं बाहेर घेऊन जाऊया, पण स्वतःचं एवढं बिझी शेड्यूल असल्यामुळे मला तसं करता येत नाही. आणि कधीच आणि मला या गोष्टीचं रिअलायझेशन झालेलं आहे की आपल्या फॅमिलीला कधीच ग्रांटेड घ्यायचं नाही. कारण आपण कोविडमध्ये बघितलेलं आहेत कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. आपल्याला असं वाटतं की आपली फॅमिली कुठे जाणार आहे, सगळे इथेच तर राहणार आहेत, पण तसं नाही आहे. मला कुठेतरी असं वाटतं की आपल्या आयुष्याचा प्रत्येक जो क्षण जो आता ॲट प्रेझेंट आपण जगत आहोत तो पूर्ण आनंदाने रागरुसवा न ठेवता आपल्या कुटुंबासोबत आपल्या मित्रपरिवारासोबत व्यतीत करावा, हे माझं नवीन वर्षाचं रिझोल्युशन आहे. संकल्प असा आहे की नवीन काहीतरी शिकत राहावं. मी गेल्या 3 वर्षापासून प्रयोग करते ह्या आणि हा खूप 100% हा काम करणारा प्रयोग आहे. मी पहिल्या वर्षी जेव्हा विचार केला की आपण नवीन वर्षाचे काहीतरी संकल्प करूया, तर त्या नवीन वर्षाच्या संकल्पामध्ये पहिला जो असा संकल्प होता तो म्हणजे काहीतरी शिकणं. तर पहिल्या वर्षी मी स्कूटी चालवायला शिकली. कारण मला असं खूप वाटायचं की स्कूटी जेव्हा आपल्याला येतं किंवा आपण 4 व्हीलर चालवू शकतो तेव्हा आपण खूप सेल्फ डिपेंडेंट होतो. आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टीसाठी दुसऱ्यांवरती डिपेंड राहावं लागत नाही. त्यामुळे मी स्कूटी चालवायला शिकली. स्कूटी मला यायला लागली त्यामुळे मग मी रुद्रला शाळेत नेणं आणि आणणं किंवा मार्केट करणं हे मला खूप सोपं झालं. म्हणून आता यावर्षी मी ठरवलेलं आहे की जमलं तर 4 व्हीलरसुद्धा शिकेल. आणि त्याचबरोबर दुसऱ्या वर्षी मी केक बनवायला शिकली होती. तर त्या केक बनवण्याचा फायदा हा झाला जेव्हा कोविडमध्ये ट्युशन वगैरे बंद झाली. आणि ट्युशन हा एक असा बिझनेस आहे की ज्याच्यामध्ये जर तुम्ही काम केलं तरच तुम्हाला फीज मिळणार, नाही तर तुम्हाला कोणीच फीज देणार नाही. ऑब्व्हियसली आहे ते. जर आपण एखाद्या पर्टिक्युलर जॉबमध्ये असो, आपल्याकडे जॉब आहे, आपण वर्क फ्रॉम होम करू शकतो, तर आपल्याला त्याचा थोडाफार पगार मिळतो. पण माझी जवळजवळ 2 वर्ष ट्युशन बंद होती त्यामुळे सोर्स ऑफ इन्कम पूर्णपणे बंद झालेला. मी ज्यावेळेस केक शिकली तर मी केकचे ऑर्डर्स वगैरे घेऊन मला थोडीफार पैशाची मदत झाली. त्यानंतर 3र्या वर्षी मी यूट्यूब चॅनल सुरू केला. यूट्यूब चॅनल सुरू करणे या आधीपासून माझ्या मनात होतं पण वेळ मिळत नव्हता आणि मनामध्ये एकच भीती होती की यूट्यूब चॅनल स्टार्ट केल्यानंतर त्यावर सक्सेस मिळेल की नाही. पण होपफुली मी प्रयत्न केला आणि मला सक्सेस मिळालंसुद्धा. चॅनलचं मोनिटायझेशनसुद्धा झालं जवळजवळ 4 ते 5 महिन्यामध्ये. पण त्यातूनसुद्धा जर तुमच्यापैकी कोणी यूट्यूबर हा व्हिडिओ बघत असतील, तुम्हीसुद्धा तुमचं यूट्यूब चॅनल सुरू केलं असेल, तुम्ही हा व्हिडिओ बघत असतील, तर माझा तुम्हाला एकच सल्ला आहे की प्रयत्न करत राहा. यूट्यूबवरती कन्सिस्टन्सी अजिबात सोडू नका. कारण माझ्या हातून ही एक मिस्टेक झालेली आहे की मी यूट्यूबवरती कन्सिस्टंटली व्हिडिओ अपलोड केले नाही. कारण तुमच्यापैकी जे कोणी मला अगोदरपासून ओळखतात त्यांना माहिती आहे की मी ट्युशनसुद्धा घेते किंवा घरी बेकिंगचे ऑर्डर वगैरेसुद्धा घेते, त्यामुळे मला सगळं करता येत नाही आणि घरातली कामंसुद्धा मी एकटीच करते. त्यामुळे नवऱ्याचा सपोर्ट आहे, ते खूप सपोर्टिव्ह आहेत, पण अशी इतर भरपूर सारी कामं असतात ज्याची जबाबदारी आपल्यावरती असते, त्यामुळे मला तितकासा वेळ मिळत नाही आणि त्यामुळे रेग्युलरली व्हिडिओज अपलोड होत नाही. नवीन वर्षामध्ये हा संकल्पसुद्धा आहे की यूट्यूबवरती रेग्युलरली व्हिडिओज अपलोड करायचे. तुमच्यापैकी बरेच जण मला कमेंट करून सांगतात की तुम्ही डेली व्लॉग अपलोड करा, पण मला तितका वेळ मिळत नाही. पण मी ॲटलीस्ट 3 व्हिडिओ नक्कीच पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल आणि तुमचं जे प्रेम आणि तुमचा जो काही प्रतिसाद आहे तो नेहमी असाच राहू द्या.
मागच्या 2 वर्षामध्ये जे कोणी आजारी पडले नाहीत किंवा ज्यांना डॉक्टरांची पायरी बघण्याची गरज नाही लागली, मला असं वाटतं ती सगळ्यात मोठी या 2 वर्षातली अचीवमेंट आहे. त्यासाठी आरोग्य हीच खरी संपत्ती हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलो, पण ते खरोखरी नाही. यावर्षी मी आत्मसात करण्याचा प्रयत्न करेल, स्वतःच्या आरोग्याकडे खूप लक्ष देईल, कारण कुठेतरी माझ्या आरोग्यावरती दुर्लक्ष झालेलं आहे असं मला आतून फील होते. त्यामुळे स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करेल, शक्य तेवढं घरामध्ये जेवण बनवण्याचा प्रयत्न करेल. असं नाही की पूर्णपणेच बाहेरचं अवॉइड करेल, पण जिथे आठवड्यातून एकदा बाहेरचं खातो तिकडे महिन्यातून एकदा किंवा दोनदाच करण्याचा प्रयत्न करेल. माझ्या मुलांना आणि माझ्या मिस्टरना ट्रॅव्हलिंग करण्याची खूप आवड आहे आणि माझ्यामुळे त्यांना ट्रॅव्हलिंग करता येत नाही, कारण मी बिझी असते. त्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे की या वर्षामध्ये खूप ट्रॅव्हल करायचं, खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या, कारण प्रवास करून जो आपल्याला अनुभव मिळतो आणि त्यातून आपल्याला जे शिकायला मिळतं ते आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये खूप आपल्याला हेल्प करतं. त्यामुळे यावर्षी आम्ही संकल्प केलेला आहे की जितकं जास्त फिरता येईल तितकं जास्त फिरायचं. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये नेहमी चढउतार येतच असतात. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही त्यावेळेस आपल्याला नेहमी वाटतं की हे माझ्यासोबत का झालं, मीच कशाला, हे माझ्यासोबत असं नव्हतं व्हायला पाहिजे होतं. पण मला असं वाटते की जर आपल्याकडे चांगलं कुटुंब असेल, पोट भरायला अन्न असेल, चांगलं आरोग्य असेल आणि आपल्या गरजेपुरता जर पैसे असतील तर आपल्यापेक्षा श्रीमंत जास्त दुसरं कोणच नसू शकतं. त्यामुळे आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा माझा पुढचा वर्षाचा संकल्प आहे. जे आहे त्याच्यामध्ये खुश राहायचं, प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न करायचा, पण प्रयत्न करताना फळाची अपेक्षा कधीच धरायची नाही हे मी माझ्या मनाशी ठरवून घेतलेलं आहे. कारण असं माझं भरपूर वेळा होतं की मी एखाद्या गोष्टीसाठी जेव्हा एक्सपेक्टेशन ठेवते आणि जेव्हा ते पूर्ण होत नाही तेव्हा खूप हर्ट होतं. त्याच्यामुळे प्रामाणिकपणे प्रयत्न करून एक्सपेक्टेशन न ठेवता काम करणं हा माझा एक संकल्प आहे. करोनाच्या काळात प्रत्येकाने हा अनुभव घेतलेलाच आहे की आपल्याकडे जवळजवळ 1 ते 2 वर्ष आपलं कुटुंब चालवण्यासाठी आपल्याकडे पैसे असले पाहिजेत, जरी आपल्याकडे नोकरी नसेल. मी किंवा माझे जे मिस्टर आहेत ते आम्ही पैसे जे आहेत ते खूप काटकसरीने वापरतो. सगळ्यात आधी आम्ही दोघंजण सेव्हिंग करतो आणि त्याच्यानंतर जे काही खर्च असतील ते करतो. त्यामुळे जो कोणी तरुण वर्ग मला बघत असेल मला त्यांचा हाच एक सल्ला आहे, तुम्ही जर का नवीन जॉब करत असाल तर सगळ्यात आधी सेव्हिंग करायला शिका, त्याच्यानंतर तुमच्या ज्या काही चायनीच्या वस्तू आहे, उदाहरणार्थ अपडेटेड फोन किंवा ब्रँडेड कपडे, ब्रँडेड चपला किंवा लग्झुरियस कार्स, हे सगळं नंतर बघा. सगळ्यात पहिलं सेव्हिंग करायला शिका, त्यानंतर तुमच्या ज्या काही हाऊस आहेत त्या तुम्ही पूर्ण करू शकता. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जे लाईफ पार्टनर आहेत त्यांनी कोणती सेव्हिंग केलेली आहे, त्यांची इन्व्हेस्टमेंट कुठे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. माझ्यासोबत असं व्हायचं जेव्हा मला राज नेहमी सांगायची की माझी इन्व्हेस्टमेंट ती आहे, तर मी ते ऐकायला कंटाळायची. मी असं सांगायची का ठीक आहे ना तुम्हाला माहिती आहे ना, मग मला का सांगता तुम्ही. पण हे जे ॲटिट्यूड आहे ते खूप चुकीचं आहे, कारण आपले लाईफ पार्टनर किंवा तुम्ही जर कुठे इन्व्हेस्ट करत असाल हे एकमेकांशी प्रत्यक्ष बोलणं खूप गरजेचं आहे. कारण आपण कमवलेले पैसे कुठे आपण इन्व्हेस्ट केलेले आहेत हे जर आपल्या कुटुंबाला माहितीच नसेल तर आपलं उद्या कमी जास्त काही झाल्यानंतर त्या पैशाचा काहीच उपयोग नाही. ते जे काही पैसे आहेत ते कुठेतरी बँकेमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये तसेच पडून राहतील आणि त्यावर क्लेम करणारं कोणच नसेल. त्यामुळे आपले जे लाईफ पार्टनर आहेत त्यांच्याशी ओपनली या गोष्टीबद्दल संवाद साधा. तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते व्यवस्थित एका ठिकाणी जपून ठेवा, जेणेकरून जर तुम्हाला ऐनवेळी जर त्याची गरज पडली तर तुम्हाला इथे तिथे शोधाशोध करायची गरज लागणार नाही, तुम्हाला ते व्यवस्थित एकाच ठिकाणी मिळतील. संकल्प बनवताना एका गोष्टीचं भान ठेवायचं की खूप जास्त संकल्प बनवायचे नाही, कारण जर आपण खूप जास्त संकल्प बनवले तर ते जास्त कंटाळवाणे होतात आणि ते पूर्ण करत आणि जेव्हा ते पूर्ण होत नाही तेव्हा भरपूर फ्रस्ट्रेशन होतं. त्यामुळे जे काही संकल्प कराल ते नीट विचार करून आणि तुमच्याने होत असेल तरच करा, 100% करण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस मिळेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुमचे जे काही नवीन संकल्प असतील ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा, मला ते जाणून घ्यायला खूप आवडेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.